नमस्कार मित्रांनो, आपण आहोत सध्या राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणच्या बैल बाजारामध्ये। आणि देवणी जातीची खूप सुंदर अशी बैलजोड आजच्या या बाजारामध्ये आलेली आहे। सध्या बंडूभाऊ कावळे यांच्या दावणीला बैलजोड बांधलेली आहे आणि खूप सुंदर आणि देखणी रंगीसिंगी असे हे बैल आहेत। सर्व बाजूंनी पाहू शकता तुम्ही। तर देवणी जातीचे बैल म्हणजे ही एक खरं तर पर्वणी असते। लालकंदार भरपूर बघितली पण अशी काटक चपळ तेज आणि देखणी देवणी जातीची ही जी बैल आहेत खूप सुंदर आहेत। रंगात शिंगात त्यांची कान त्यांचं मस्तक त्यांची मानपोळी सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत जुळवलेल्या आहेत। म्हणजे रंगापासून तर शिंगापर्यंत दोघंही सारखे आहेत। दोन्ही बैल एकदम ओके आहे, कामाला कसे आहेत ते बघूया। टाकटक आहेत सगळ्या गोष्टी, फक्त त्यांचे दात बघूया। हे आहेत बंडूभाऊ यांचे बंधू बाळूभाऊ आणि त्यांच्या दावणीला ही बैलजोड आहे आजच्या बाजारामध्ये देवणी जातीची। किती दात आहे? चार चार। दोन्ही बैल चार दात आहेत, जरा बघूया बरं। यस, चारदात, हा चारदात आहे। चार चार। यस, हा सुद्धा चारदात आहे। म्हणजे एकण दोन्ही वासर चारदात वासर आहे। कामाला चालू आहे बरं? कामाला चालू असं का? सगळ्या प्रकारच्या कामाला अशी ही सुंदर बैलजोड बाळूभाऊ यांच्या दावणीला आहे। त्यांचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असेलच, नसेल तरी विचारून घेऊ आपण आणि मोबाईल नंबरही घेऊ, बैलांची किंमतही विचारू। साधारणपणे त्यांचा नफा ठेवून किंमत सांगितली जाते। त्यांची दावणही या ठिकाणी पूर्ण रेडी आहे, बरीच मोठी दावण आहे। लालकंदार स्पेशली बंडूभाऊ कावळे यांच्याकडे असते आणि त्याच लालकंदारची ही दावण आहे, त्यामध्ये त्यांच्याकडे ही देवणी जातीची एक जोड आहे। तुमचा मोबाईल नंबर सांगा बाळू एकदा। 73 85 87 77 63 63। बर, आता ही सगळ्या कामाला बैल चालू आहे। दोन्ही वासर काय सांगितली यांची एकंदरीत वाजवी किंमत? 1,20,000 रुपये त्यांची किंमत या ठिकाणी सांगितलेली आहे। आणि देणे घेणे काय होईल? 10,500 कमी होतील। म्हणजे दोन्ही मिळून आपण, तुम्ही जर सौद्यालाच बसलात समजा यासाठी किंवा अशा प्रकारच्या बैलांसाठी फोन केलात, 10,500 आपण दोन्ही मिळून 15 धरू आणि 1,05,000 ती बैलजोड बाळूभाऊ देऊ शकतात निश्चितपणे। तर अशी ही सुंदर बैलजोड जर आपल्याला खरेदी करायची असेल, अशा प्रकारची बैलं जर खरेदी करायची असतील किंवा त्यांच्या दावणीमध्ये कुठलाही बैल जर तुम्हाला आवडला, हा लालकांदारची जोड आहे आणि इकडे सगळे लालकांदारच आहेत। तर फार सुंदर दोन दात चार दात वासरे त्यांच्याकडे असतात। किमती त्यांच्याही जाणून घेऊ आपण। हे दोन दात दोन्ही पण याचे काय सांगितले? सिंगल एका जोड आहे ही जोड आहे। अच्छा, ही जोड लावलेली आहे परंतु हा सिंगल एकटा फार देखणा आहे। जोडीची किंमत 1,05,000 रुपये सांगितलेली आहे, त्याच्यात पुन्हा 10,500 रुपये कमी जास्त होऊन जातील। तशाच प्रकारची ही एक सुंदर जोड आहे। मला वाटतं हे ते दोन दात होते का नाही, हे सहा दात, सहा सहा दात हे बैलं आहेत। यांची यांची किंमत 1,10,000 रुपये। बैलं तयार आहे, एकदम सुंदर आहे, देखणे आहे। त्याचप्रकारे हा जो टिक्का टिक्का म्हणजे लालकांदार आणि त्याच्यात मिक्स काय असते हे कुठलं आहे दुसरा प्रकारे? बेरड। बेरड, तर हा एक खूप तेज बैल आहे एकदम। हा सिंगल आहे का नाही? सिंगल सिंगल। हा सिंगल आहे, याचे काय सांगितले? त्याचे 65,000 रुपये किंमत सांगितलेली आहे। किती देव गर्दात करू आला का? हा दाती आला आहे, पण देखणा एकदम चपळ आहे, उंच आहे, काटक आहे आणि
त्यांच्याकडे असलेली ही एक लाल कांदारची जोड, हे किती सादात का? सादात जोड आहे ही सुद्धा, देखणी उंच काटक कामाला रेडी। याची काय किंमत राहील जोडीची? 1,20,000 रुपये किंमत सांगितलेली आहे, देणं घेणं होऊन जाईल। त्याचप्रमाणे आपण ही देवणी जातीची यांचा व्हिडिओ स्पेशली बघितला आणि इकडे सुद्धा त्यांच्याकडे ही एक लाल कांदार जोड आहे, हे सुद्धा 6,000 बैल आहेत। यांचे काय सांगितले बाळू भाऊ? 1,20,000 रुपये यांची सुद्धा किंमत साधारण तशी सांगितलेली आहे। आणि ही जोड गावरान का? गावरान, ही गावरान एक जोड आहे। हे मला वाटतं दाती आहे का? दाती आलेले बैल आहेत, हे कडदात करतायत। यांची काय किंमत राहील? या जोडीची किंमत काय राहील बाळू? यांचे काय राहील? 1,21,000 रुपये यांची किंमत राहील असं त्यांचं म्हणणं आहे। 1,21,000 रुपयाला मिळेल अशा प्रकारे ही कावळे बंधूंची धावण आहे। मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।